हाय फ्रेंड्स, पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरता येईल याची माहिती आपण फॉर्म भरून घेऊया. सर्वप्रथम नवीन नोंदणी करा, ह्या बटणावर क्लिक करून घ्या, कारण नवीन नोंदणी करावी लागेल. ह्यामध्ये युजर नेम, ईमेल आय डी, आपली जी ईमेल आय डी आहे ती अचूक अशी टाकून घ्या. ईमेल आय डी टाकल्यानंतर पासवर्ड निवडा, ह्यामध्ये पासवर्ड टाकून घ्या. मग तोच पासवर्ड पुन्हा एकदा एंटर करा. मग भ्रमणध्वनी क्रमांक, आपला जे मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर पुन्हा एक पर्यायी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, पण मी हाच मोबाईल क्रमांक टाकणार आहे. त्यानंतर पूर्ण नाव, आपलं जे नाव आहे पूर्ण नाव देवनागिरी, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक न चुकता अचूक असे टाकून घ्या. त्यानंतर मेल फीमेल, मग मी सूचना वाचली यावर क्लिक करून घ्या. मग इथे प्रश्न विचारण्यात येईल, त्यामध्ये 500 अकरा टाकावं लागेल. मग रजिस्टर बटणावर क्लिक करा, खालील संकेतांक योग्य प्रकारे टाईप करा. येथे आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड निवडावे लागेल, म्हणजे नंबर, अंक, 8 किंवा कमाल 20, एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्या. मी पासवर्ड स्ट्रॉंग टाकत आहे. त्यानंतर रजिस्टर, येथे प्रश्न आहे, रजिस्टर या बटणावर क्लिक करून घ्या. मग हा पेज ओपन होईल, मग आपल्या मेलवर ही लिंक सेंड होईल. मग ईमेलवर जाऊन पुन्हा तेच लिंक क्लिक करावे लागेल. मग त्यानंतर येथे येऊन यूजर नेम, आपले ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घ्या, म्हणजे लॉग इन करता येईल. मग हा पेज ओपन होईल. मग त्यानंतर अर्ज करामध्ये परीक्षेसाठी अर्ज करा, ह्यावर क्लिक करून घ्या. मग हा पेज ओपन होईल. मग स्वतःचे नाव देवनागिरी, म्हणजेच मराठी, जर येथे टाईप करताना मराठी होत नसेल तर ऑनलाईन टायपिंग करून मराठी येथे कॉपी पेस्ट करा. मी कॉपी पेस्ट करत आहे, पहिलेच टायपिंग करून घेतलेलं आहे मी. मग त्यानंतर स्वतःचे नाव इंग्रजी, हे जे अबक ए बी सी जे आहे ते समजण्यासाठी सांगत आहे, कारण तुमचे जे वडिलांचे नाव आहे ते टाकून घ्या, आईचे नाव जे आहे ते टाका. मग पोलीस कॉन्स्टेबल आपलं जे पद आहे ते, आपलं जे पद असेल तुमचं, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस, जे बी जे असेल ते सिलेक्ट करून घ्या. मग त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचे आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू इच्छित आहात ते जिल्हा, आणि पुढील प्रश्न ह्यावर क्लिक करून घ्या. मग हा पेज ओपन होईल. मग तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीत पात्र आहात का होय किंवा नाही हे सगळं भरून घ्यावं लागेल आपल्याला. अंशकालीन आहात का, माजी सैनिक आहात का, भूकंपग्रस्त आहात का, तर होय असेल होय, नाही असेल तर नाही सिलेक्ट करावं लागेल. तर येथे नाही सिलेक्ट करत आहे मी, अंशकालीन नाही, हाही नाही, माजी सैनिक नाही, हेही नाही, गृहरक्षक जे होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. मग कोणत्यासाठी अर्ज, आपलं जे कास्ट आहे एस सी एस टी ओ बी सी ओपन, मी येथे ओपन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर शिक्षण, एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, जे आपले एच एस सीवर असेल
मग आपली जी जन्मदिनांक आहे ते जन्मदिनांक सिलेक्ट करून घ्या, हे मी सिलेक्ट करून घेतलेलं आहे. मग त्यानंतर पुढील पृष्ठ यावर क्लिक करून घ्या, हा पेज ओपन होईल. मग संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक, इमारत क्रमांक, इमारतीचे नाव जे आपलं आहे ते मी ABC टाकून तुम्हाला दाखवत आहे. संपर्कासाठीचा पत्ता जी आपला आहे ते राज्य, जिल्हा, आपला जे जिल्हा असेल तो तालुका, आपला जे तालुका आहे ते सिलेक्ट करून घ्या. मग आपलं गाव, मुक्काम, पोस्ट, पिनकोड सगळं फिलअप करून घ्या. त्यानंतर हाच पत्ता जर करेक्ट असेल तर ते राईट करून घ्या, म्हणजेच डबल डबल भरायची. आणि पुढील पृष्ठ यावर क्लिक करून घ्या, मग हा पेज ओपन होईल. इतर तपशीलमध्ये मॅरिड, अनमॅरिड आपण जे आहात ते राष्ट्रीय इंडियन, धर्म आपला जो धर्म आहे तो सिलेक्ट करून घ्यावा लागेल, जात पोट जात फिलअप करून घ्या. हे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र होय असेल, होय नाही असेल नाही, शासकीय निमशासकीय जे आपण आहात तर होय किंवा नाही, कोणता खटला चालू आहे का होय किंवा नाही भरून घ्या. जे होय असेल तर होय, नाही असेल तर नाही, पूर्ण वाचून फिलअप करा. त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. शारीरिक अर्थता पूर्ण करीत आहात का होय किंवा नाही, होय करावं लागेल आपल्याला. उमेदवार पोलीस पदाधिकारी होय किंवा नाही, पदासाठी अनिवार्य असल्यास शिक्षण अर्पाप केली आहे का होय, काही तुम्हाला वाद्य वाजवता येतं का ते विचारत आहे. आपण वाहन मोटार परवानगी आहात का होय किंवा नाही, जर नसेल तर 2 वर्षाचा आत सादर करावे लागेल. संगणक हाताळणी आहे होय, आधार कार्ड क्रमांक आहे, आधार कार्ड क्रमांक पुन्हा एकदा अचूक टाकावे लागेल. त्यानंतर पुढील पृष्ठ या बटणावर क्लिक करून घ्या. ते होय वाईस करावं लागेल. माहिती सगळी अचूक टाकली आहे का ते बघा. मग पुढील पृष्ठावर क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन होईल.
मग जे आपले SSC डिप्लोमा जे आहे ते विद्यापीठाचे नाव जे आहे ते पास, मग निकालाचे वर्ष प्राप्त गुण फिलअप करून घ्या. आपण पदवीधर आहात का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. ग्रॅज्युएशन होय किंवा नाही. स्विमिंग येते का? होय. जे आहे किंवा नाही ते सिलेक्ट करून घ्या. इतर माहितीमध्ये काही टाका. मग ह्या प्रतिज्ञापत्र वाचून घ्या सगळे. मग राईट क्लिक करून अर्जाचे पूर्वदृश्य पाहता येईल, नाहीतर जतन करावर क्लिक करा, नाहीतर पुन्हा एकदा माहिती आपण जे भरलेलं आहे ते एकदा पाहून घ्या. म्हणजे आपण जे फिलअप केले ते माहिती पुन्हा एकदा दिसेल, सगळं बरोबर आहे का नाही पाहून घ्या एकदा. ह्या प्रकारे माहिती दिसेल. त्यानंतर जतन करा ह्या बटणावर क्लिक करून घ्या. मग ह्याप्रमाणे आपले रजिस्ट्रेशन होईल आणि आपल्याला एक मॅसेज येईल. त्यानंतर छायाचित्र अपलोड करावे लागेल. त्याची काही नियमाटी आहेत, रुंदी पिक्सल जी आहे ते, उंची आणि रुंदी ते बरोबर असणे आणि गरजेचं आहे. त्याप्रमाणे सेट करून घ्यावं लागेल. मग अपलोड केल्यानंतर हे फोटो दिसेल. मग सेव क्रॉप्ड फोटो ह्यावर क्लिक करून घ्यावं लागेल आपल्याला अपलोड केल्यानंतर. मग ही फोटो अपलोड होईल. मग स्वाक्षरी ही सुद्धा त्याची काही नियमावली आहेत, रुंदी 256, उंची 64 पिक्सेल, त्याप्रमाणे सेट करून घ्यावं लागेल. मग सेट केल्यानंतर अपलोड केल्यानंतर सेव करप्ट सिग्नेचर ह्या बटनावर क्लिक करून घ्यावं लागेल. मग फोटो सिग्नेचर अपलोड होईल. मग प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करून घ्यावं लागेल, कारण आपल्याला ऑनलाईन भरायचे ऑनलाईन किंवा चलन काढायचे आहे तर चलनही आपण काढू शकतो. त्यानंतर ही माहिती दिसेल, तुम्हाला चलन हवा असेल चलन, नाही तर ऑनलाईन भरणं करायचं तर सोपी पद्धत आहे, ऑनलाईन भरणं करून घ्यायचं. तिथे क्लिक करावे लागेल आपल्याला, ऑनलाईन असेल तर ऑनलाईनवर. मग सबमिट या बटणावर क्लिक करून घ्या. मग हा पेज ओपन होईल. यामध्ये वॅलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS, UPI ह्या माध्यमाने आपण पेमेंट करू शकतो. हे सोपे आणि चांगले मार्ग आहेत जे आपण पेमेंट करू शकतो. तर ह्या प्रकारे पेमेंट करून घ्या आणि परीक्षेच्या शुभेच्छा. जे माझे चॅनलला सबस्क्राईब केले त्याला धन्यवाद, आणि जे केले नाहीत ते करून घ्या. आणि कोणती अडचणा जर आल्यास कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.